मागील वर्गामध्ये तुम्ही विविध प्रकारच्या संख्या शिकलेल्या आहात, त्यामध्ये नैसर्गिक संख्या त्याला दुसरे नाव मोज संख्या आहे. नैसर्गिक वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्या वापरल्या जातात किंवा क्रम देण्यासाठी ज्या संख्या वापरल्या जातात त्यांना मोज संख्या म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर म्हणतात. आणि नॅचरल नंबर एन ह्या अक्षराने दाखवतो, 1, 2, 3, 4 असंख्य. लहान नैसर्गिक संख्या आहे 1, आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. त्यानंतर दुसरा संख्याचा प्रकार आहे पूर्ण संख्या, त्याला होल नंबर म्हणतात, आणि तो W ह्या अक्षराने दाखवला जातो. त्यामध्ये 0 आणि नैसर्गिक संख्या मिळून पूर्ण संख्या तयार होतात. त्यानंतर पुढील संख्याचा प्रकार आहे पूर्णांक संख्या, त्याला इंटीजर्स म्हणतात, आणि म्हणून तो I ह्या अक्षराने दाखवला जातो. 0 सर्व नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्याच्या विरुद्ध संख्या मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. परिमेय संख्या इंग्रजीमध्ये त्याला रॅशनल नंबर म्हणतात. त्या संख्या समूह क्यू ह्या अक्षराने दाखव. जर पी हा कोणताही पूर्णांक आणि क्यू हा कोणताही शून्येतर पूर्णांक असेल तर पी छेद क्यू या संख्येला परिमेय संख्या म्हणजे परिमेय संख्येमध्ये छेद 0 नसणं ही महत्वपूर्ण अट आहे.